संजय राऊत साहेब म्हणत होते परवाच्या दिवशी की फार चांगला विकास झाला. संजय राऊत साहेब आपल्या माहितीसाठी सांगतो, एसटी कामगारांचा संप करून घेतला, भाजपचे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले आणि भाजपचे लोक इन्वॉल्व्ह होऊन सांगत होते की आम्ही तुम्हाला तुमचं नोकरीमध्ये समायोजन करून देऊ. सत्यपाल मलिकनी जो काय खुलासा केला परवाच्या दिवशी तो एक मोठा स्फोट आहे. ज्या पद्धतीनं पुलवामामध्ये स्फोट झाला त्याच्यामध्ये आमचे 40 सैनिक शहीद झालेत. पण आणि ही जी काही परिस्थिती आज चाललेली आहे ही भयावह परिस्थिती आहे. ना शेतकऱ्यांचं सुख आहे, ना आमच्या तरुणांना सुख आहे. नाझुद्दीन बाबाच्या या कर्मभूमीला आणि जन्मभूमीलाही अभिवादन करतो. आणि वज्रमोठ महाविकास आघाडीच्या या सभेला उपस्थित झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनाचे प्रमुख, आमचे स्नेही उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अजितदादा पवार, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे विधिमंडळातले काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना या राज्याच्या विकासासाठी ज्यांनी भरपूर काम केलं ते आमचे नेते पृथ्वीराजजी चव्हाण, या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, आदरणीय सुनील केदारजी, विजय वडट्टीवारजी, आणि त्या ठिकाणी पोलिसांनी मुद्दामून त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि दोन धर्मामध्ये झगडे झाले, वातावरण खराब झालं, या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी केलं आणि मग सभा झाली. आणि या राज्यातल्या ईडीचं आणि देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं, नरेंद्र मोदीच्या सरकारचं पर्दाफाश करण्याचं, त्याचं पितळ उघड करण्याचा जो प्रयत्न झाला, आणि म्हणून नागपूरमध्ये सभा होऊ नये याही सभेच्या या जागेचा वाद भाजपने निर्माण केला, प्रकरण कोर्टात गेलं आणि माननीय कोर्टाने त्याच्यातली परवानगी दिली. भाजप का घाबरतं? जिस चोर के दाढी में तिनका, ही परिस्थिती आज भाजपची झाली. खरं तर तुम्ही जयंतराव पाण्याचाच प्रश्न उपस्थित केला. आज देशातला सगळ्यात महागडं शहर हे नागपूर शहर आहे. सगळं कर्जानी आणलेलं या शहरामध्ये जे दिखावट आपल्याला दिसते, संजय राऊत साहेब म्हणत होते परवाच्या दिवशी की फार चांगला विकास झाला. संजय राऊत साहेब आपल्या माहितीसाठी सांगतो की या शहरामध्ये जेवढं आणलं ते कर्जरूपाने आणलं आणि या शहराच्या जनतेचे खिशातून रोज पैसे कापले जातात, खिसे लुटले जातात. हे सगळ्या देशातलं महागडं शहर आहे. नागपूरकरांना लुटलं जाते आहे. पिण्याचं पाणी तर दिलंच नाही. मागच्या वेळेसच घोषणा केली होती 24/7 आम्ही पाणी देऊ. आज तुम्ही तर एक तास सांगितलं जयंतराव, तेही भेटत नाही. कुठं 10 मिनिटं, कुठं अर्धा मिनिट, अशी परिस्थिती आज या नागपूर शहरामध्ये आहे. आणि म्हणून भयावह परिस्थिती या नागपूर शहरामध्ये, विकासाच्या नावानं या नागपूरकरांना लुटण्याचं काम सुरू झालेलं आहे. खरं तर आपण पाहतोय की आज राज्यामध्ये हे सरकार आलं तेव्हापासून अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलं. विधानसभेमध्ये आत्ता बजेट अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जोरात प्रयत्न केला, सरकारला सांगितलं की सरकारला या शेतकऱ्याला आपण मदत केली पाहिजे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काही कॉमेडी शोच आहे सध्या. अजितदादा तर खूप जोरात जोरात हसतात. कॉमेडी शो आपला मुख्यमंत्री मोदींचा. आणि पूर्ण त्यांना कुणाचं घेणं देणं नाही, कुठली संवेदना नाही. आणि ज्या पद्धतीनं कॉमेडी शो होतो, पण शेतकऱ्यांच्या वेदनाबद्दल आम्ही भरीव मदत दिली. गेल्या 1 महिन्यापासून राज्याच्या शेतकऱ्यांना 1 पैशाची मदत केली नाही. आता अजून 2-4 दिवसाच्या पहिले ज्या पद्धतीनं 5-6 जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे सगळं चिखल केलं, शेतकरी उद्ध्वस्त झाला, शेतकरी ढसाढसा रडतोय, स्वतःच्या गालावर मारतोय, आत्महत्या होतात मोठ्या प्रमाणात. पण राज्याच्या सरकारला त्याचं घेणं देणं नाही. जाहिरातीवर 1,000 कोटी रुपये या वर्षीच्या बजेटमध्ये प्रोविजन केलं. आज उद्धवजी आपल्याला लक्षात असेल, अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांचं
महाराष्ट्र भूषण म्हणून सत्कार करण्यात आला। राजा देशाचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री सगळे त्या मंचावर उपस्थित होते। त्यामध्ये त्यांनी अप्पासाहेब धार्मिक साहेब धर्माधिकारी साहेबांनी चांगली भूमिका मांडली। त्यांनी सांगितलं मनुष्य ही जात आहे आणि मानवता हा धर्म आहे। त्यांचे कान तिथंच टोचले आणि जे सरकार चांगलं काम करते त्याला जाहिराती करावं लागत नाही। आज आपण पाहतोय की राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा तुटल्या फुटल्या बसेसवर लावून फोटो हसत मुख फोटो लावून मागच्या अधिवेशनामध्ये अजितदादांनी दाखवला तो फोटो एसटी बसचा बिना खिडकीचा बिना याचा तुटली फुटली बस हजारो कोटी रुपये ॲडव्हर्टाईजवर खर्च केला जातो। शेतकऱ्यांना मदत नाही। एकीकडे आउटसोर्सिंगच्या नावानं आता तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील। यांचे एजंट जवळपास 9 कंपन्यांना काम दिलं गेलं। शासकीय व्यवस्थेमध्ये आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जागा भरल्या जातील। त्या कॉन्ट्रॅक्टरचा कंट्रोल राहील। जनतेच्या घामाचा पैसा कररूपाने घेतला जातो आणि त्या पैशाचा उपयोग प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांच्या सोयी उपलब्ध करून देणं, लोकांच्या अडचणीमध्ये प्रशासनाने धावून जाणं यासाठी तुमच्याकडून कररूपाने पैसा घेतला जातो। पण आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जे जागा भरल्या जातील त्याच्यामध्ये तरुणांची फसगत होईल आणि कुठल्याही कार्यालयामध्ये आपल्या लोकांना कुठली सेवा मिळणार नाही। कॉन्ट्रॅक्टरचा त्याच्यामध्ये कंट्रोल राहील आणि प्रशासकीय व्यवस्थेतलं सगळं व्यवस्था संपून जाईल। ही परिस्थिती आज निर्माण झाली। राज्यामध्ये आमचं सरकार असतानाही आपण पाहिलं एसटी कामगारांचा संप करून घेतला। भाजपचे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले आणि भाजपचे लोक इन्वॉल्व्ह होऊन सांगत होते की आम्ही तुम्हाला तुमचं नोकरीमध्ये समायोजन करून देऊ। आज सरकार आलं, 11 महिन्याच्या वर सरकार झालं पण एसटी कामगारांच्या पगाराचं सुद्धा यांना चिंता नाही। आता तर परवा सांगितलं की एसटी कामगारांनी आता एसटीने आपल्या उत्पन्नातूनच तर खर्च चालवावा, सरकार पैसे देणार नाही। एकीकडे महिलांना सांगितलं की 600 रुपये म्हणजे अर्ध्या तिकीटवर आपल्याला जात आहे, मग गॅसच्या किमती का कमी केल्या नाही त्याचाच आता जनता प्रश्न विचारते का आमच्या बायका बसमध्येच फिरत राहायच्या, तुम्ही हवेत राहा आणि आम्ही तुमचे खिसे लुटू, अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्राच्या सरकारने निर्माण करून ठेवली। जसं मगाशी आमच्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं की काश्मीरचे राज्यपाल माजी राज्यपाल सत्यपाल मलिकनी जो काय खुलासा केला परवाच्या दिवशी तो एक मोठा स्फोट आहे। ज्या पद्धतीनं पुलवामामध्ये स्फोट झाला त्याच्यामध्ये आमचे 40 सैनिक शहीद झालेत। पण आपल्या माहितीसाठी सांगतो जयंतराव, ते जे स्फोटक होते 300 किलोचे ते नागपूरवरून गेलेत आणि त्याच्यासाठी CBI ची चौकशी लावली। आता त्याला आता जवळपास 3-4 वर्ष झालेत। हे नागपूरमधून स्फोटकं गेली होती, कुठून गेलीत, कोण पाठवणारा होतात, अजूनपर्यंत त्याच्यावरची चौकशी झाली नाही। आणि ही जी काही परिस्थिती आज चाललेली आहे ही भयावह परिस्थिती आहे। ना शेतकऱ्यांचं सुख आहे, ना आमच्या तरुणांना सुख आहे, ना आमच्या गरिबांना आहे, ना छोटा व्यापारी आहे। या सगळ्यांना बर्बाद करण्याचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान उद्ध्वस्त करण्याचं पाप हे सातत्यानं या देशात आणि राज्यात होत आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो एका कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही आलोत आणि दीक्षाभूमीच्या या शहरामध्ये आपण आहो। मला TVवाले आणि अनेक पेपरमध्ये तर भाजपचा बालेकिल्ला असं सांगतात। परवा आम्ही शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जिंकली, भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला। ग्रॅज्युएट मतदारसंघातली आम्ही निवडणूक जिंकली, भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला। अमरावतीची जागा आम्ही जिंकली, त्याच्यामध्ये भाजपचा किल्ला उद्ध्वस्त झाला। इथं विदर्भामध्ये नागपूरमध्ये भाजपचा बालेकिल्ला नाही, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीची भूमी आहे, त्यांचा बालेकिल्ला आहे। ताजुद्दीन बाबाच्या विचाराचा हा नागपूर आहे, त्यांचा बालेकिल्ला आहे। चुकीचं वातावरण पसरून राज्यामध्ये लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे तो जाहीरपणे आपण सगळ्यांनी सांगितला पाहिजे। मित्र, खूप वेळ झालेली आहे, उद्धव साहेबांचंही आपल्याला भाषण ऐकायचं आहे, आम्हाला खूप बोलायचं होतं, पण आहे आता पूर्ण राज्यभर सभा आहेत, अनेक मुद्दे आहेत,
पण मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये जसं आकडेवारी जयंतरावांनी मगाशी वाचून दाखवलीत, पण अजून एक आकडेवारी आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या 10 पटीनं वाढल्यात महाराष्ट्रामध्ये। माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की कोणी आत्महत्या करू नका। तरुण तरुण शेतकरी 25 वर्षाचे 35 वर्षाचे 32 वर्षाचे शेतकरी आत्महत्या करतात आहेत, कोणी आत्महत्या करू नका। या केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या चुकीमुळे चुकीच्या धोरणामुळे राज्याचं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भारतीय जनता पार्टी हे शेतकरी विरोधी आहे, तरुणांच्या विरोधी आहे, गरिबांच्या विरोधी आहे। कोणी आत्महत्या करू नका। ज्यांनी तुम्हाला आत्महत्या करायला बाध्य करतात आहेत त्यांचा मतदानाच्या रूपानं आपण पराभव करत तुम्हाला न्याय देण्याची भूमिका ही महाविकास आघाडीची राहील। या पद्धतीचं आवाहन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतोय। आणि कृपया, कारण की जो रोज आपण पेपर, आजकाल ते पेपरवाले छापत नाही आणि टी व्हीवाले छापत नाही, कारण काय माहीत नाही कोणाचा धाक आहे त्यांना। नाही तर पहिले आमचं सरकार होतं, शेतकऱ्याची एखादी आत्महत्या झाली की त्याला फ्रंट न्यूज यायची। माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की कोणी आत्महत्या करू नका। ही आत्महत्या करायला लावणाऱ्या लोकांना आता सत्तेच्या बाहेर काढायचा मनसुबा आपण सगळ्यांनी तयार करा, हे आव्हान या ठिकाणी करतो। आणि वज्रमोठ सभेच्या बाबतचं जे गालबोट लावण्याचा प्रयत्न घाबरून भाजपने जे केलेला होता त्याला तुमच्या एवढ्या मोठ्या संख्येने, याच्या तुमच्यापेक्षा जास्त लोक बाहेरच आहेत आणि इथं येऊ शकले नाही, याच्यापेक्षा जास्त लोक बाहेर आहेत येऊ शकले नाही। लोकांचं मी सांगत होतो सातत्यानं की स्वयंपूर्तीनं लोक या ठिकाणी येतील, लोकांमधला राग या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार। आणि माध्यमही ऐकत नव्हतं, माध्यमालाही वाटत होतं की होणार नाही, माध्यमाला मी रोज सांगतो पण ते ऐकत नाही। संजय राऊतांचं जास्त ऐकतात, ते आमचं कमी ऐकतात। त्यामुळे मी आपल्याला सांगतो की या विशाल जनुसमूहाचं सत्तेमध्ये बसलेल्या ज्यांना माज आला सत्तेचा त्यांनी धास्ती घेतली पाहिजे। जनता राजा असते, तुम्ही राजा नाहीत ही भूमिका तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे। पण त्यांना जाग आला नाही तर मतदानाच्या रूपानं त्यांना जाग आणण्याचा आपण निर्णय घेऊ, एवढंच आव्हान मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो। पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या सभा होतील त्या सगळ्या सभेला मोठ्या संख्येनं ताकदीनं आपण या सभामध्ये समाविष्ट व्हावं। आणि निश्चितपणे एक आपल्या मनामध्ये जो न्यूनगंड निर्माण झाला की आता काहीच होणार नाही, सगळं काही होणार, आपण सगळ्यांच्या एकतेमुळेच आपण जागा जिंकत चाललो, त्याच्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही। राहुलजी सांगतात की डरो मत। आखरी राहुलजींना किती घाबरवण्याचं काम सुरू झालं, त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करून टाकलं, त्यांना बेघर करून टाकलं। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची चीड आपल्या मनात निर्माण केली पाहिजे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी ताकदीनं या युद्धामध्ये सामील व्हावं हे आवाहन करतो। आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो, जय हिंद जय महाराष्ट्र।